बुलडाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे। बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठा खडकपूर्ण प्रकल्प हा अजूनही 50% रिकाम आहे। पावसाळा अंतिम टप्प्यात आल्यानंतर धरणाची पाणी पातळी समाधानकारक नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे। जिल्ह्यातील इतर 6 प्रकल्पांचीही हीच परिस्थिती आहे। यंदाच्या मोसमात आतापर्यंत सरासरीच्या 64% इतकाच पाऊस झालाय। सद्यस्थितीत खडकपूर्णा प्रकल्पात 95.3 दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा आहे आणि यापैकी जिवंत साठा हा केवळ 26 दशलक्ष घनमीटर इतका आहे। धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस नसल्याने एकदाही पैनगंगा नदीत विसर्ग करण्यात आलेला नाहीये, त्यामुळे नदी अजूनही कोरडीच आहे। पुण्यात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे। अहमदनगरमध्ये येत्या 25 ऑगस्टला दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करणार आहे। लेटर टू डेअरी मिनिस्टर आंदोलन करण्यात येणार आहे। या संदर्भात राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांना पत्र पाठवून दूध उत्पादकांच्या प्रश्नांची तीव्रता समजावी यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे। नगरमध्ये दूध उत्पादकांची बैठक झाली आणि या बैठकीत आंदोलनासंदर्भात निर्णय झालाय। लॉकडाऊनमधील दूध दराच्या मुद्द्यावरून दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। दूध दर आणि दुधाला FRP ची मागणी यावेळी करण्यात आली होती आणि या संदर्भात पुन्हा एकदा आंदोलन करण्यात येणार आहे।